कोकण म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त समुद्र किनारा, पण मी अनुभवलं सह्याद्रीच्या कुशीतलं डोंगरातलं कोकण. मी राहिलो एकदम कोकणी स्टाईल कॉटेज मध्ये. मी खाल्ले सहसा बाहेर न मिळणारे रेअर कोकणी पदार्थ. मी गेलो प्राचीन मंदिरात आणि अनुभवला अगदी हिल स्टेशनच्या तोडीचा सनसेट, जो मला नॉर्थ ईस्टची आठवण देऊन गेला. तर हे ठिकाण कोणतं, इथे काय अनुभवायचं, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. तर मी निघालो कोल्हापूर पासून थेट राजापूरला. जर तुम्ही पुणे किंवा मुंबईवरून येणार असाल तर कराड मलकापूर मार्गे जायचं. हा रस्ता म्हणजे एकदम मक्खन झालाय, त्यामुळे रोड ट्रिप साठी बेस्ट. मलकापूर पासून सुंदर अणुस्कुरा घाटातून खाली उतरलं की येतं तळवडे गाव, जे अगदी डोंगराच्या पायथ्याशीच आहे. शहरामध्ये सगळ्यात जास्त मिस करणारी गोष्ट म्हणजे भरपूर चालणं. ट्रॅफिकचा गोंगाट, सतत ओव्हर क्राऊडेड असणाऱ्या मर्यादित बागांमुळे चालणंच नको होतं. पण इथे गेल्या गेल्या सगळ्यात भारी गोष्ट वाटली ती म्हणजे थंडी. कोकणात चक्क मस्त गारवा होता, त्यामुळे पोचल्या पोचल्या कोकम सरबतापेक्षा मस्त आल्याचा कडक चहा मारला आणि मग फेरफटका मारायचा ठरवलं. बाय द वे, मी राहत होतो राजापूर तालुक्यातल्या तळवडे गावातल्या पितांबरी ॲग्रो टुरिझममध्ये, जे असंख्य झाडं फळ आणि मसाल्यांच्या बागांमध्ये वसलेलं आहे. इथली गर्द झाडीत वसलेली देखणी घरं बघून मला कुरुक किंवा केरळमधल्या वायनाडची आठवण झाली. सकाळच्या वेळी पक्ष्यांच्या किलबिलाटात कसल्याही स्क्रीन शिवाय नुसतं चालायला मला खूप आवडतं. फुल ट्रिपला आल्याचा फील मिळतो. खूप चालल्यावर इथल्या ध्यान मंदिरात काही वेळ बसल्यावर खरंच मन विचारांनी सुद्धा निवांत झालं. सर, भरपूर चालून झाल्यानंतर बेस्ट एनर्जी ड्रिंक म्हणजे हे शहाळं, आणि ते सुद्धा असं जर आवारातलंच असं ताजं ताजं काढून दिलं तर अजून मजा येते. आई शपथ, थंड आहे आणि इतका गोडवा याला. सुख. इथल्या घरांची स्टाईल पण एकदम कोकणी. आजूबाजूला भरपूर जागा, बाग, कमळासाठी पाण्याचा छोटा हौद, हे म्हणजे सगळं चित्रात कॅलेंडरमध्ये दाखवतात ना अगदी त्या पद्धतीने. येस, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिसॉर्ट टूर देत असतो, तर इथे मला खूप छान वाटतंय की यांचे सगळे कोकणी स्टाईल कॉटेजेस आहेत आणि प्रत्येक कॉटेजेसमध्ये त्यांनी छान अंतर सोडलंय, त्यामुळे ती एक प्रायव्हसी तुम्हाला मिळते आणि छान सिटआउट सुद्धा आहेत. खऱ्या अर्थाने तुम्हाला आउटिंगला आल्याचा फील मिळतो. कॉटेज मधल्या रूम्स पारंपरिक साध्या पद्धतीच्या आहेत. यांचा प्रशस्त स्विमिंग पूल आहे आणि त्याच्याजवळ आधुनिक पद्धतीचा बंगला सुद्धा आहे, जिथे मॉडर्न रूमचा ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो. मी तुम्हाला रूम आतन पण दाखवतो, पण हा रूमला जाणारा रस्ता आहे ना, हाच मला लय आवडलाय. म्हणजे इतका छान कुठलं तरी गावातलं एखादं छान कौलारू घर असतं तशा पद्धतीची ही कॉटेज असेल. तर पण आत बघूयात कशी आहेत. तरी आतून संपूर्ण मॉडर्न पद्धतीची रूम आहे. रूम खूप स्पेशियस आहे, छान डबल बेड, वॉर्ड्रोब, एसी आहे, जे टॉयलेट आहे ते सुद्धा वेस्टर्न टॉयलेट आहे. खूप हवेशीर रूम आहे आणि भरपूर उजेड आहे. आणि म्हटलं तसं, जरी जुन्या घरात राहायचा फील असला तरी सगळ्या अमेनिटीज मात्र मॉडर्न आहेत. तिथूनच जवळ असणाऱ्या रुचियाना गुळाच्या फॅक्टरीत पण फेरफटका मारला आणि प्रत्यक्ष गुळ बनवताना बघितला. आणि विशेष म्हणजे हाच ताजा ताजा गुळ जेवणात वापरला जाणार होता याचं जास्त आकर्षण होतं. ते बघूनच भूक लागली आणि तडक पोचलो शेणाने सारवलेल्या जांभा दगडाने बांधलेल्या इथल्या रेस्टॉरंटमध्ये, ज्याला रेस्टॉरंटपेक्षा घराची पडवीच म्हणलं पाहिजे. येस, तर ट्रिपमधली सगळ्यात एक्सायटिंग गोष्ट म्हणजे कोकणी फूड. त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये एकदम ऑसम व्हरायटी आहे. एकतर भाजणीचे वडे आहेत, ही सुद्धा तळ कोकणातली खासियत आहे, भाजणीचे वडे. त्यासोबत उसळी मिरची, म्हणजे कुटातली मिरची, त्याला ते उसळी मिरची असं म्हणतात. लोणी आहे आणि ते सुद्धा इथलं छानपैकी गोठं आहे, ताजं. मिसळ आहे आणि आहे शिरा, आणि गुळातला शिरा आहे. त्याचबरोबर आवळ्याचं सरबत आणि कोकम सरबत. तर आपण ट्राय करून बघूयात. ओके, तर पहिलाच भाजणीचा वडा आहे. खूप टेम्पटिंग दिसतोय भाजणीचा वडा. आपलं भाजणीचं थालीपीठ असतं ना, तेच फक्त तळून पुऱ्या, भाजणीचे वडे त्याला असं म्हणतात दह्याबरोबर. वा, सात्विक तरी चविष्ट अशी चव आहे. आ,
मेंदू फ्रेश होतो एकदम कोकम मारल्यानंतर. आता आपले मिसळ जे हाय स्टँडर्ड असतात आयुष्यात बरं का, त्यामुळे मिसळ बघूया आपण कशी आहे. मिसळ जरी असली तर थोडंसं कोकणी फ्लेवर आहे, थोडंसं वाटण जे आहे ते खोबऱ्याचं आहे, मग अप्रतिम चव आहे. एकदम लिक्विड फॉर्मॅटचा मोरावळा खाल्ल्यासारखं वाटतं, इतकं सुंदर सरबत आहे. आणि सगळ्यात आवडीचा शिरा, आणि त्यात गुळाचा शिरा म्हणजे म्हणतात ना की अजून ॲड ऑन, साजूक तुपातला गुळातला शिरा हा जो काही विषय ना, म्हणजे विषय एंडच आहे इथे. फार सुरेख, म्हणजे हे जेवणच झालं आहे माझं, आता मी याच्यानंतर काय जेवणार आहे काय माहिती. वसूल झालेली आहे, म्हणजे इथनं मी परत पुण्याला परत जाऊ शकतो इतकी ट्रिप वसूल झालेली आहे. ऑसम ब्रेकफास्ट, आता मला जरा खाऊ दे नंतर आपण बोलूया. दणदणीत ब्रेकफास्ट झाल्यावर मी निघालो तळवडेपासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजापूरच्या प्राचीन मंदिरात, जे म्हणजे धूप पापेश्वर. पूर्वी कसं इथे हे अरण्य होतं, ह्या आणि ह्या बाजूला ब्राह्मणांची घरं होती, तर त्यांची गुरं इथे चरायला यायची. त्याच्यात एक जी गाय होती ती रोज येऊन इथे संध्याकाळी झाडीमध्ये पानं सोडायची. तर ती गाय रोज मालकाला संध्याकाळची दूध द्यायची नाही, म्हणून मालकाने असा अंदाज झाला की जो आपला गुराखी आहे तो ते दूध चोरून पितो की काय, म्हणून मालकाने सतत पाळत ठेवली. तर एक दिवस ठेवली, दुसरा दिवस ठेवली, तिसरा दिवस ठेवली, तर मालकाच्या अशा निदर्शना आलं की रोज गाय संध्याकाळी जो पाना सोडते ती इथे या जमिनीवर सोडते असं का. म्हणून मालकाला चौथ्या दिवशी मालक स्वतः गुरं राखायला आला आणि येताना सोबत कुराड घेऊन आला आणि त्या जाळीमध्ये बघितलं तर गाय रोज त्या तिथे नेहमी पाना सोडत होती, तसंच त्या तिथे पाना सोडायला लागली. त्या गोष्टीचा मालकाला त्या राग आला, म्हणून त्या गायीच्या त्याने कुराड मारली. ती कुराड गायीच्या न बसता ती कुराड जमिनीवर बसली आणि तिथून हे शिवलिंग निर्माण झालं, अशी पूर्वीची ही आख्यायिका आहे. साधारण सुमारे 800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. सन 1101 आणि 1601 शके ह्या त्या दोन समय आहेत. एक समय त्यातली आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून या देवस्थानला भेट आहे. सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जोरात चालू आहे, तरी सुद्धा इथल्या व्हायब्रेशन्स फारच कमाल, खूपच छान दर्शन झालं. या मंदिराबरोबरच तळवडे गावातून अगदी तासाभराच्या अंतरावर पावनखिंड सुद्धा आहे, जिथे शूर योद्धे बाजीप्रभू देशपांडे यांचं स्मारक आहे. ही दोन्ही ठिकाणं अगदी चुकवू नये अशीच आहेत. भरपूर फेरफटका मारल्यानंतर वेळ झाली होती जेवणाची. तर कुठल्याही ट्रिप मधला सगळ्यात पीक पॉइंट जो असतो ना माझा, ते म्हणजे जेवण. आणि त्यात कोकणात असाल ना तर दरवेळी काहीतरी वेगळंच सरप्राईज मिळतं. म्हणजे बरेचसे पदार्थ ज्याबद्दल फक्त आपण ऐकून असतो पण ते खूप रेअर असतात आणि ते मिळत नाहीत, आणि ते पदार्थसुद्धा मी आज जेवणार याचा मला खूप जास्त आनंद होतो. तर भाऊ, म्हणजे काय 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 बोलावं, एवढं आहे इथे थाळीमध्ये. काय काय मी तुम्हाला सांगतो, दिल थांबलो कारण इतके ग्रेट पदार्थ आहेत. तर थाळीमध्ये आहे तांदळाची भाकरी, काकडीची कोशिंबीर, फणसाची भाजी, ऑफकोर्स सोलकढी, ताक, कुळीत पिठलं, काजूची उसळ, नंतर खांडवी, भोपळ्याचे घारगे स्वीटमध्ये, स्टार पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक, म्हणजे उकडीच्या मोदकाला कुठेच पर्याय नाही, हा अतिशय रेअर पदार्थ आणि तो म्हणजे पातोळ्या.
आणि हळदीच्या पानामध्ये मस्तपैकी रॅप केलेले आहेत. प्रचंड किचकट पदार्थ असतो त्यामुळे सहसा हा मिळत नाही कुठे, अशा तुम्हाला अस्सल ठिकाणीच तो पदार्थ मिळतो. तळ कोकणाची खासियत आहे. आणि आपण गुळ फॅक्टरी बघितली आहे तर तिथल्याच गुळाची छान गुळपोळी, आणि आता संक्रांतसुद्धा जस्ट होऊन गेलेली आहे. तर असं भरगच्च थाळी आहे, म्हणजे काय खाऊ आणि काय नको असं मला होतं. पण सुरुवातीचा पहिला मान नाही का मानाचा गणपती तसा, पहिला मान हा असतो मोदकाचा. त्यामुळे मी सुरुवात मोदकाने करणार आहे, कारण बाकी कितीही पदार्थ असले तरी मोदक वा असं यांनी डायरेक्ट वाटीत तूप दिलं ना, कंजुशी नसली ना की लय भारी वाटतं. काय बोलायचं मी विसरून जातो जेव्हा मोदक खातो. हा हा, म्हणजे अप्रतिम सारण आहे. त्याच्यावरचं आवरण हे परफेक्ट शिजलेलं आहे, एकरूप होतं ते सारणाबरोबर, वेगळं वेगळं राहत नाही आहे. आणि हा हा हा, सुरेख गोडवा गुळाचा ऑफकोर्स, फार सुरेख मोदक. आणि ना हे असं कवलारू घर, सारवलेली जमीन, त्यामध्ये अशी थाळी घेऊन मोदक खाल्ल्यावरती वेगळीच वाईब भाऊ, वेगळाच फील. ओके, आपण आता गोड खाल्लं आहे, थोडी मोनोटोनी ब्रेक करायला. काजूच्या उसळीवर माझा आधीपासून डोळा आहे, त्यामुळे पहिले आपण काजूची उसळ खाऊन बघूयात. हा, ऑफकोर्स काजू यांच्याच आवारातले असणार आहेत, वाडीतले. काजूचा जो फ्रेशनेस आहे, ताजे काजू आहेत लगेच कळत आहे. ग्रेव्ही अप्रतिम आहे, अस्सल कोकणी ग्रेव्ही आहे, खोबरं असणारी. नंतर कुळीत पिठलं, हा प्रकार पण तसा सहसा मिळत नाही कुळीत, आणि ती पण कोकणातली खासियत कुळीत पिठलं. काय काय चवी अशा खूप सात्विक असतात पण तरी चविष्ट असतात, तशी कुळीत पिठलं फार सुरेख आहे. म्हणजे हे भातावर पण लई भारी लागेल, म्हणजे खूप सुंदर आहे कुळीत पिठलं. म्हणजे अस्सल चव. सोलकढी कम्फर्ट फूड म्हणतो ना आपण, आणि सुरेख अजिबात. मला तर असं अननेसेसरी मिरची आणि लसणाचा मारा केलेला अजिबात आवडत नाही सोलकढी. अस्सल खोबऱ्याचं जर चव असेल तर काही बाकी करायला लागत नाही. बॅक टू स्वीट, तर मी पातोळ्या ट्राय करणार आहे. मास्टर शेफची डिश वाटावी ना एखादी, इतकी टेम्पटिंग दिसत आहेत पातोळ्या या हळदीच्या पानामध्ये रॅप केलेल्या आहेत. तर आपण त्या असं बाजूला करून भारी वाटतं, असं एकदम कुझीन खाल्ल्यासारखं. आणि आपण दरवेळेस म्हणतो ना की फाईव्ह स्टार किंवा कॉन्टिनेंटलच कुझीन असतं, भाऊ आपल्या कोकणातलं पण कुझीनच आहे. म्हणजे एक एक पदार्थ असा कुझीनच्या लेवलचाच आहे. अप्रतिम चव आहे, परत सारणच आहे, आणि त्याच्यामध्ये आवरण पण मोदकासारखंच आहे. पण हळदीच्या पानात रॅप केल्यामुळे अतिशय हलका असा हळदीचा स्वाद त्याच्यामध्ये येतोय. आणि एखाद्या गोड पदार्थाला हळदीचा स्वाद आल्यावर कसं लागेल असं आपल्याला वाटेल ना, पण तो खूप छान त्याच्याबरोबर मिळून येतोय. आणि त्याची गंमत आहे, म्हणजे या हळदीच्या पानामुळे हा एकदम हटके आणि उत्तम पदार्थ बनलेला आहे पातोळ्या. मला आवडल्या पातोळ्यासुद्धा. भोपळ्याचे घारगे, म्हणजे माझी आई पण उत्तम भोपळ्याचे घारगे बनवते, त्यामुळे माझे स्टँडर्ड जरा आहेत घारग्यांच्या बाबतीमध्ये. आणि ताजे ताजे भोपळ्याचे घारगे कमी गोड आहेत, कारण घारगे थोडे कमी गोडच पाहिजेत, पण खुसखुशीत आहेत, ताजे केल्यामुळे मजा येते खाताना. गुळपोळी हे पहा, गुळपोळी पण आहे, खांडवी पण आहे, मोदक पण आहे. अजिबात गिल्ट घ्यायचं नाही, अजिबात वजन वाढणार नाही. शेवटी मनात आलं ना वजन वाढणार आहे की वजन वाढतं, असं छान अंगाला सगळं आपल्याला लागणार आहे. कसलाही निगेटिव्ह विचार करायचा नाही आपल्याला, वजन वाढेल वगैरे हे सगळे निगेटिव्ह विचार आहेत, असल्याचे आपल्याला विचारच करायचे नाही आहेत, मनसोक्त खायचे. खांडवी तर ही तांदळाच्या कणीपासून बनवतात, असं उगतच असं पवित्र वाटतं ना खूप. खाल्ल्यानंतर देवाचा प्रसाद खाल्ल्यासारखं वाटतं, खूप छान चव आहे त्याला आणि खूप सात्विक आहे, खूप भारी वाटते मला. कारण हे असे पदार्थ आहेत की हे आपण सहसा खात नाही, आणि म्हणलं तसं की ह्याच्यात छान सात्विकपण आहेत पण तितकेच चविष्टसुद्धा आहेत. त्यामुळे ज्यांना खरंच अस्सल कोकणी पदार्थ, तळ कोकणातली खासियत जर खरंच एक्सपिरियन्स करायची असेल उत्तम ठिकाणी, म्हणजे मी चांगला असेल तरच फूड, म्हणजे मी त्या बाबतीत अतिशय परखडपणे आणि खरं माझं प्रामाणिक मत सांगतो, तर मी स्पष्टपणे सांगतो आहे हे नक्की खावंच असं फूड आहे. त्यामुळे हे इथलं फूड मी 100 नाही 1000% रेकमेंड करेन. आता लय झालं, मी खातो, कॉन्सन्ट्रेट खाण्यावर करतो.
जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण आलेलो आहोत डोंगरातल्या कोकणात आणि इथे खास सनसेट पॉईंटला आपण आलेलो आहोत अणुस्कुरा घाटामध्ये. पितंबरी ॲग्रो टुरिझमपासून हे साधारण 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथून अणुस्कुरा धरणाचा अप्रतिम व्ह्यू दिसतोय. सनसेटसुद्धा 15 ते 20 मिनिटामध्ये होईलच. आणि तुम्हाला महत्त्वाची टिप मला सांगायची आहे, ते म्हणजे जर तुम्ही गोवा ट्रिप प्लॅन करत असाल तर हा रूट बेस्ट आहे. तुम्ही कराडवरून मलकापूर मार्गे अणुस्कुरा घाटातून थेट राजापूरला उतरू शकता, मुंबई गोवा हायवेवरचा राजापूर. आणि तिथून 4 पदरी हायवे आहे, डायव्हर्जन्स कमी आहेत, कारण जसा गगनबावडा आंबोली हे सगळे जे घाट आहेत ना, तिथे रस्ते प्रचंड खराब आहेत आणि खूप जास्त त्रास होतो तिथनं जाताना. तर हा रूट बेस्ट आहे. आणि इकडून जाताना जर तुम्हाला हॉल्ट घ्यायचा असेल तर पितंबरी ॲग्रो टुरिझमचा बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं. आणि सनसेट होतो आहे, मी एक मस्त स्पॉट बघणार आहे आणि सनसेट एन्जॉय करणार आहे. तुम्हालाही असाच डोंगरातला कोकण अनुभवायचा असेल तर पितांबरी ॲग्रो टुरिझमला तुम्ही नक्की राहू शकता. सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. बरं, तुम्हाला जर असे कुठले ऑफबीट कोकणातले स्पॉट माहिती असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी तिथेसुद्धा नक्की जाईल. आणि बाय द वे, दर बुधवारी आपण असेच इंटरेस्टिंग ट्रॅव्हल आणि फूडचे व्हिडिओज घेऊन येत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या बुधवारी भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत हॅपी जर्नी.